नवापूर पोलीस स्टेशन तर्फे गणेश उत्सवानिमित्त नवापूर तालुक्यातील पोलीस पाटील व शहरातील गणेश मंडळांची बैठक तहसील कार्यालय सभागृहात घेण्यात आली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, मुख्याधिकारी महेश चौधरी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, उपनिरीक्षक प्रवीण कोळी, वीज अभियंता आर बी राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय पाडवी आदी उपस्थित होते। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी जनतेला आवाहन केले। यानंतर तहसीलदार मंदार कुलकर्णी म्हणाले की कोविड-19 सूचनांचे पालन करून गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करावा, तसेच आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर असे उपक्रम मंडळातर्फे राबविण्यात यावे। तर सामाजिक कार्यकर्ते मनोज बोरसे, गणेश मंडळाचे दर्शन पाटील, राहुल टिभे यांनी रंगावली नदी स्वच्छ करण्याची मागणी मुख्याधिकारी यांच्याजवळ केली। यानंतर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अभय सिंग वसावे यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले। धनराट येथील पोलीस पाटील ईश्वर वीरजी गावित यांना महसूल विभागात विविध कामकाजात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व तहसीलदार मंदार कुलकर्णी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल पवार यांनी केले, तर आभार उपनिरीक्षक प्रवीण कोळी यांनी मानले। प्रेमेंद्र पाटील, नवापूर लाइव्ह न्यूज, नवापूर। आम्ही नंदुरबार शहरामध्ये 2 डीजे जप्त केले होते आणि पोलीस स्टेशनला लावले होते। त्यातल्या एका डीजेला 36,000 रुपये दंड झाला, एका डीजेला 41,000 रुपये दंड झाला। त्याच्यामध्ये काय फार जास्त कष्ट पण करावं लागत नाही। त्याचं वाहनाचं जे असं वाहन असतं डीजेचं, त्याचं इलिगल मॉडिफिकेशन केलेलं असतं। इलिगल मॉडिफिकेशनशिवाय कुठला डीजे चालू शकत नाही। आम्ही फक्त आरटीओला पत्र दिलं, आरटीओच्या लोकांनी येऊन त्याचं मोजमाप केलं आणि केंद्रीय मोटर व्हेकल अधिनियमानुसार जे आहे त्याप्रमाणे जो छोटा परवानगी पोलीस स्टेशनची परवानगी प्रत्येक मंडळासाठी अनिवार्य आहे। दुसरा मुद्दा हा आहे की कोविडच्या अनुषंगाने जे आपण स्थापनेच्या दिवशी मंडप उभारणी करणार आहात, तर त्याची उभारणी मर्यादित असावी, फार गर्दी होईल, ज्याच्यामुळं करोनाचा पुन्हा प्रसार होईल, असे स्वरूप त्या मंडपाला नको, अगदी लहान स्वरूपाचा तो मंडप असावा। गणेशाची जी मूर्ती आहे, मागील वर्षीही आपल्याला सार्वजनिक जे गणेश मंडळ आहेत त्यांना 4 फुटीची आणि खाजगी मंडळ आहेत त्यांना 2 फुटी उंची मर्यादित केली होती आणि ती उंची आपण जो गणेश मूर्तीचं आसन असतं त्या आसनापासून ती उंची पकडली जाते, नाहीतर मग काय होतं मागच्या वेळेस वाद निर्माण झाला होता। सरकारविरोधात, इंग्रज सरकारविरोधात लोकांना एकत्र करण्याचं एक माध्यम म्हणून ही सुरुवात झाली। काळाच्या ओघात या सगळ्याचं स्वरूप बदललं आणि आपण त्याप्रमाणे गणेश उत्सव साजरा करण्याचं स्वरूपही बदललं, परंतु मागील 2 वर्षापासून आपल्याला परत एकदा आपल्या मूळ परंपरा जी आहे त्याच्यावर यावं लागत आहे। कारण मागच्या वर्षीपासून कोविड-19 यामुळं आपले सर्व सण आणि सर्व धार्मिक परंपरा या मर्यादित स्वरूपात साजरे करण्याकडं आपला भर राहिलेला आहे। शासनाचंही धोरण तसंच राहिलेलं आहे आणि यावर्षी त्याच्यात काही बदल झालेला नाही। म्हणजे जे प्रोटोकॉल मागच्या वर्षी होता सण साजरे करण्याचा, तोच यावर्षी पण आपला कायम आहे आणि आपल्याला त्याचप्रमाणे प्रतिसाद सगळ्यांचा आपल्याला शासनाला अपेक्षित आहे आपल्याकडून। आत्ताच्या आपल्या बैठकीमध्ये त्याच्यावर सांगोपांग चर्चा झालेली आहे। मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात पुढच्या बैठकीला येतील आणि त्यावेळेस परत एकदा व्यवस्थित चर्चा या सगळ्या मुद्द्यांवर होईल।